चला आपण सुरू करतोय। सर्वप्रथम आपण सहज जसं बसतो तसं बसायचं, सहज बसतो तसं दोन्ही हात असे ठेवायचे, ताठ बसायचं, पाठ सगळ्यांना ताठ ठेवायचा, याला सुखासन असं म्हटलं जातं। सुखासन, सुखासनामध्ये बसणं, सुखपूर्वक बसणं असं हे आसन आहे सुखासन। सुखासनाचा दुसरा प्रकार आहे, एक पाय वर घेऊन बसतो आपण, हाही सुखासनाचा दुसरा प्रकार आहे। त्याला असे बऱ्याच वेळेला आपण बसतो सुखासनामध्ये, सुखपूर्वक बसत असतो। आता एक पाय सेंट आपल्या शिवननाडीला आपण टच केलेला आहे, दुसरा पाय, दुसरा पाय हा या इथं गुंफलेला आहे असा, याची बोट दिसता का म्हणे, वरच्या या पायाची बोट दिसता का म्हणे, असं हे गुप्तासन तयार झालेलं आहे। गुप्तासन आता पुढे आपण एक पाय आणि दुसरा ज्यावेळेला बसतोय त्यावेळेला हे मुक्तासन तयार होतो। मुक्तासन आसनात बसून ज्या वेळेला एक पाय वर घेतो आपण, त्याला स्वस्तिकासन सुद्धा म्हटलं जातो। स्वस्तिकासन पहा, सुखासन, गुप्तासन, मुक्तासन आणि स्वस्तिकासन। स्वस्तिकासनाचे खूप फायदे आहेत, पण यात ही आसनं करत असताना पाठीचा कणा ताठ ठेवणं, सरळ बसणं हे फार महत्वाचं आहे। पाठीचा कणा ताठ असायला हवा, पाठ ताठ ठेवायला हवी। सुखासनाला दुसरं नाव आहे, जसं आपण आता वज्रासनात बसलोय, वज्रासन आज आपण बैठी आसनं पाहतोय, बसून करावयाची वेगवेगळी आसनं पाहतोय। सुखासनात बसल्यानंतर ज्या वेळेला एक पाय वर घेतो आपण सुखासनात, त्याला अर्ध पद्मासन असंही म्हटलं जातं। पद्मासन, अर्ध पद्मासन असेही म्हटलं जात। यानंतर दोन्ही पाय सरळ केले आपण, एक पाय दुमडला, एक पाय वर घेतला मांडीवर, दुसरा पाय दुसऱ्या मांडीवर, हे झालं पद्मासन। पद्म म्हणजे कमळ, कमळासारखं दोन्ही पाय असे वर आले आपले, म्हणून याला पद्मासन असं म्हटलं जात। पद्मासना सुद्धा ताठ बसायचं, दोन्ही हात मान पाठ ताठ ठेवून डोळे मिटायचे, असं हे पद्मासन आहे। पद्मासन आता पद्मासनाला ज्या वेळेला पाठीमागून आपण असे दोन्ही पायाच्या अंगठी पकडतो, या हाताने इकडचा पायाचा अंगठा पकडतो, हाताने इकडच्या पायाचा अंगठा पकडतो,
मध्य पद्मासन समझ लो, मध्य पद्मासन माझ्या हात पोहोचत नाही, जास्तीत जास्त असं वर घ्यायचं असतो पाय, म्हणजे आपल्याला बोटे पकडताना बरं होईल. आणि मग तुम्ही पकडू शकाल. मला पकडता येत नाही, तुम्हाला पहा बद्ध पद्मासन करता येते का? मागून पायाची अशी अंगठे जे आहेत, या हाताने इकडचा अंगठा पकडायचा, या हाताने इकडच्या पायाचा अंगठा पकडायचा, बद्ध पद्मासन आहे. पद्म या शब्दाचा अर्थ कमळ आहे, आणि कमळाचं आसन यानंतर आपण पद्मासन, अर्ध पद्मासन आणि बद्ध पद्मासन असे तीन प्रकार पाहिले. बद्ध पद्मासन, ज्यांचं शरीर खूप लवचिक आहे त्यांना बद्ध पद्मासन लगेच जमेल, ज्यांचं शरीर बारीक आहे त्यांना पाठीमागून आपले पायाचे अंगठे पकडता येतील. आता सिद्धासन किंवा विजयासन म्हणून आहे. सिद्धासन आणि विजयासन सगळी आसन सारखीच वाटतात. सुखासनात बसा आणि दोन्ही हात ताठ, मान ताठ, कंबर ताठ, डोळे मिटलेले, हे आहे विजयासन. विजयासन, सुखासन, मुक्तासन बरीच नावं याला आहेत, त्यामुळे हेच आसन पुन्हा आपल्याला पाहायला मिळते. आता पुन्हा पद्मासनात बसा. पद्मासनात बसून दोन्ही हात गुंफायचे आणि दोन्ही हात असे सरळ करायचे. हे झालं पर्वतासन, किंवा याला वियोगासन असं पण म्हटलं जातं. वियोगासन, पर्वतासन, योगासन पण म्हणतात आणि पर्वतासन पण म्हणतात. पद्मासनात बसून आपले हात कानाला चिकटले पाहिजेत असे सरळ ताठ करायचे आणि हातात हात गुंफायचे, असं हे वियोगासन आहे. पण ते आसन सोडताना सावकाश सोडायचं, सावकाश पाय झटपट गडबडीत पाय सोडायचे नाही, नाहीतर पायाला दुखापत होऊ शकते. आपण गुडघ्यावर पाय ठेवून पुन्हा त्याचा व्यायाम सुद्धा करायचा आहे. जसं असं पाय ठेवला असं फिरवतो आपण, हा घोट्यांचा व्यायाम होतो. म्हणजे इथं जर जे स्नायू आहेत घोट्याचे, ते त्यामुळे चांगले होतात. पुन्हा या बाजूला पुन्हा आधुनिक वज्र, आधुनिक पद्मासनाच्या आसनाचा प्रकार राहिला कसा, आपण पद्मासनात बसलो. चला पद्मासनात बसा, पाठीमागं हात बांधायचे, पाठीमागं, पाठीमागं हात बांधून पुढं डोकं टेकवायचं, पुढं याला योग मुद्रासन असं म्हटलं जातं. पद्मासनात बसून पुढं पाठीमागं हात बांधून पुढं डोकं टेकवायचे,
त्याला योग मुद्रा आसन असं म्हटलं जातो. अशा पद्धतीनं आपण काही वज्रासनाचे प्रकार पाहूया. गुडघ्यावर बसायचं, दोन्ही पायांचे गुडघे वाकून बसा, दोन्ही पायांच्या तळांच्या मध्ये बसा आणि दोन्ही पायांच्या अंगठ्यांचा एकमेकांना स्पर्श असावा असं बसा. वज्रासन, त्याला वज्रासन असं म्हटलं जातं. वज्रासारखं बसणं, वज्र हे वज्रासन आहे. वज्रासनामध्ये सरळ बसा, वज्रासन. आता वज्रासनाचा दुसरा प्रकार आपण पाहूया. दुसरा प्रकार आहे वज्रासनात बसत असताना तळ हात हा पायांच्या टाचांवर ठेवायचा. आनंद मधीर आसन असं म्हटलं जातो. बसत असताना हाताचा तळवा हा आपल्याला तळव्यावर ठेवायचे आहेत. अंगठे पायांच्या तळव्यावर ठेवा असं म्हटलेलं आहे. तळ हात टाचांवर अशा पद्धतीने ठेवा की अंगठे पायांच्या तळव्यावर राहतील. अंगठ्या पायांच्या तळव्यावर राहील. पद्धतीने हे आनंद मदिरासन आहे. नंतर पादावीरासन. आता पादावीरासन कसं करतात? वज्रासनामध्ये बसलोय आपण. वज्रासनात बसल्यानंतर दोन्ही हात पाठीमध्ये यायचे, कामठेमध्ये. हे पादावीरासन असं म्हटलं जात. हाताची घडी घालून बसतो ना आपण, तसं दोन्ही हात कात्रीमध्ये आहे बसलोय. पादा वीरासन म्हटलं जात, पादा वीरासन. पुढं शशकासन किंवा शशांकासन. पद्मासनात बसल्यानंतर दोन्ही हात सरळ करून झोपायचं जमिनीवर किंवा डोकं टेकवायचं. हे शशांकासन आहे. अशा पद्धतीनं शशांकासन किंवा शशकासन. शश याचा अर्थ ससा आणि चंद्रावर दिसणार डाग असा पण होतो. चंद्रासारखं राहणं अशा पद्धतीने हे शशकांत आसन आहे. आता सुप्त वज्रासन. सुप्त वज्रासन कसं करायचं? वज्रासनामध्ये आपण बसलो. वज्रासनात बसल्यानंतर दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे, मांडीवर ठेवले तरी चालतील. पण सुप्त वज्रासनामध्ये आपल्याला पाठीमागे झोपायचं असतो. सुप्त वज्रासनामध्ये आपण पाठीमागे झोपायला पाहिजे.
असं सुप्त वज्रासनात पाठीमाग आपण झोपतो, म्हणजे आपण पहिल्यांदा गुडघ्यावर बसलोय वज्रासनात बसलोय, दोन्ही पाय आपले असे मिटलेले आहेत आणि नंतर मग पाठीमागे झोपतोय, हे सुप्त वज्रासन आहे। ज्याच्यामध्ये पर्यकासन सुद्धा आहे, पर्यकासन म्हणजे दोन्ही हात असे गुंफून झोपायचं हे पर्यकासन आहे, दोन्ही हात गुंफायचे आणि झोपायचं। म्हणजे पाठीमागे जात असताना असं ते पर्यकासन आहे। पर्यक म्हणजे बिछाना, बिछाण्यावर आपल्या उशी उशी घेऊन आपण जसं झोपतोय तसं असं झोपायचं वज्रासनामध्ये, त्याला पर्यकासन असं म्हटलं जात। आता उष्ट्रासन करायचंय, जरा पुन्हा सुखासनात येऊया, खूप वेळ झालं वज्रासनात आहोत आपण, जरा घोट्यांचा व्यायाम करू। यानंतर आपण करणार आहोत उष्ट्रासन। उष्ट्रासन कस दिसते जरा तुम्हाला तीर्थ दाखवूया। वज्रासनामध्ये आपण बसलेलो आहे, हे वज्रासनात बसलोय। वज्रासनात बसल्यानंतर उठायचं आहे आणि उठून पाठीमाग असणारा टाका त्याला पकडायचं, मान पाठवण्याची उष्ट्रासन आहे। उष्ट्रासन उष्ट्रासनाच्या नंतर आपल्याला कुर्मासन करायचंय। कुर्मासन पहिला प्रकार, ज्यासाठी पद्मासना वज्रासनात आपण बसलोय, वज्रासनात बसल्यानंतर कोणी कोपर आपल्या पोटाला लावायची, पोटाला अशी पोटाला लावायची, मुठी बंद करायच्या आणि वाकायचं, हे आहे कुर्मासन। त्यातून कस कुर्मासन दोन्ही हात अशी पोटाला लावून मांडीवर ठेवलेत कोपर आणि आपण पुढं झोपलेलो आहे। नजर समोर करायची कुर्मासन, म्हणजे मानेचा पण व्यायाम होतो समोर नजर केल्यानंतर। कुर्मासनाच्या नंतर आपल्याला भद्रासन करायचं आहे। भद्रासन कसं करायचं, वज्रासनातच बसायचं पण वज्रासनात बसून वज्रासनामध्ये बसून आपल्याला फक्त वज्रासनात पाय सरळ असतात, भद्रासनामध्ये पायामध्ये अंतर ठेवायचं आहे। पहा वज्रासनात आपण बसलो कि असं वज्रासनात बसलो फक्त पायामध्ये अंतर ठेवायचं आणि दोन्ही हात बाजूला, ते आहे भद्रासन। भद्रासन
दोन्ही पायात अंतर ठेवून आपण ज्या वेळेला वज्रासन करतो त्यावेळेला त्याला भद्रासन असं म्हटलं जातं. भद्रासन, दोन्ही पायात अंतर ठेवून ज्या वेळेला आपण वज्रासन करतो त्यावेळेला त्याला भद्रासन असं म्हटलं जातं. वज्रासनात बसून हळूहळू गुडघे एकमेकांपासून दूर न्यायचे, गुडघ्याचं अंतर वाढवायचा प्रयत्न करायचा, पायांची बोटे एकमेकांशी जुळवायची माग, अशा पद्धतीने भद्रासन असत. काही आपण पाठीमागच्या वेळेला फुलपाखरू आसन सुद्धा केलेलं होत. फुलपाखरू आसन दोन्ही पाय आहेत, त्याचा जवळचे जवळ घ्यायचा, इथं जास्त अंतर अजिबात ठेवायचं नाही, घ्यायचं पुढं. आणि मग फुलपाखरू क्रिया करायची, याला फुलपाखरू आसन म्हटलं जात. फुलपाखरू आसन त्यानंतर आपण पाहतोय मंडुकासन किंवा भेकासन. बेडकाचं आसन आहे, वज्रासनात बसतोय आपण. पुन्हा एकदा वज्रासनात बसून, वज्रासनात बसलो हात आपले जमिनीवर ठेवायचे आणि वाकायचंय, नजर मात्र पुढं. हे मंडुकासन आहे. मंडुक म्हणजे बेडूक. भेकासन पण म्हटलं जात. अशा पद्धतीनं हे तयार होत. याच भेकासनामध्ये आपण दोन्ही हातांच्या मुठी बाजूला न ठेवता मागे वळून नाभीवर ठेवायच्या, आपल्या बेंबीच्या जवळ असं ठेवायच्या, मुठी बेंबीच्या जवळ, आणि असं बसायचं. हे सुद्धा एक भेकासन आहे. नंतर पुढचं आसन आहे उत्तान मंडुकासन. उत्तान मंडुकासनामध्ये पायामध्ये अंतर घ्यायचं, पायामध्ये अंतर घेऊन बसलोय आपण, हात वर पकडायचे. हे उत्तान मंडुकासन झालं. उत्तान मंडुकासन पद्धतीनं तयार होतो. त्यानंतर आपण उत्तान मंडुकासनाच्या नंतर दुसरा प्रकार मार्जारासन. मांजरी सारखं बसायचं, मांजरी सारखं. मार्जार आसन म्हणजे मार्जार म्हणजे मांजर. पहा असं बसलं आपण, दोन्ही हात समोर ठेवले आणि मान वर दिलेली आहे. हे झालं मार्जार आसन. अंधरी सारखं वाटत. मार्जार असं नाही, पुन्हा असं करायचं. पुन्हा मार्जार स्थिती द्यायचं.
मार्गदर्शन होंगे, नंतर व्याघ्रासन आहे. व्याघ्रासना मार्जारासनासारखंच व्याघ्रासन आहे थोडस. म्हणजे आपण आता मार्जारासनामध्ये बसलोय, एक पाय उचलायचा आणि असा पायाच्या जवळ घ्यायचा, हा व्याघ्रासनाचा प्रकार आहे. व्याघ्रासन तसं दुसरा पाय घेऊ शकता तुम्ही. जसं आता खाली आहे तसं वर पण आहे व्याघ्रासनामध्ये. व्याघ्र म्हणजे वाघ, वाघासारखं. त्या पायाने केल्यानंतर परत दुसऱ्या पायाने. व्याघ्रासन जास्तीत जास्त पाय उचलून पाठीमागे न्यायचा. व्याघ्रासनाचा पहिला प्रकार झाला. आता व्याघ्रासनाच्या नंतर वीरासन पाहूया. पद्मासनामध्ये बसलो आपण, पद्मासनात बसतो पण आपल्या टाचाशा वर असतात. याच्या ऐवजी जर आपण असं बसलो, पाय या बाजूला राहतील, दोन्ही पाय दोन्ही बाजूला राहतील आणि असं बसल्यानंतर आपलं आसन जे होत ते वीरासन होत. त्यांना त्रास होईल जास्त करू नका. वीरासन दुसरा प्रकार. वीरासनाचा दुसरा प्रकार आहे पद्मासन. वज्रासनात बसल्यानंतर असं बसायचं, हा वीरासनाचा दुसरा प्रकार आहे. हा एक पाय दुमडलेला आहे आणि एक पाय वर आहे, असा वीरासनाचा दुसरा प्रकार आहे हा. पुढं दुसरा हा पाय पाठी वगैरे येऊया, हा पाय वर आणूया, हा वीरासनाचा दुसरा प्रकार आहे. वीरासनाचा तिसरा प्रकार पाहतोय आपण. वीरासनाचा तिसरा प्रकार कसा करायचा. आपण वज्रासनात बसलोय, वज्रासनात बसल्यानंतर मात्र एक पाय मांडीवर घ्यायचा आणि नमस्कार करायचा. हा वीरासनाचा पुढचा प्रकार आहे. वीरासनाचा तिसरा प्रकार म्हणू शकतो आपण. तिसरा पुन्हा या पायावर हा पाय दुमडलेला, हा पाय वर घेतला आणि हात जोडलेला, हा वीरासनाचा तिसरा प्रकार झाला. वीरासनाचे तीन प्रकार आपण पाहिले. आता वीरासनाचा शेवटचा प्रकार आपण पाहतोय, ज्यामुळं आपले हा सर्वात अवघड प्रकार म्हटला जातो.
असं बसायचं, आपले टाच शिवणनाडेला चिकटलेले असावी आणि एक पाय वर असं बसतो आपण. त्यावेळेला हा विरासनाचा चौथा प्रकार होईल. जास्त वेळ बसता येत नाही तुम्हाला, बघा जमते का जास्त वेळ बसता येते का. बॅलन्स होत नाही आता. अशा पद्धतीनं वीरासनाचे प्रकार आपण पाहिले. जवळजवळ चार वीरासनाचे प्रकार, भद्रासन, मार्जारासन, व्याघ्रासन, मंडुकासन, भेकासन, अशी खूप आसन वेगवेगळ्या प्रकारचे आज आपण पाहिलेले आहेत. आज सगळे आपण बैठी आसनं पाहिलेले आहेत, बसून करावयाचे आसनं पाहिले आहेत. वज्रासन आहे सगळ्या आसनांचा राजा म्हटलं जातो. वज्रासनात बऱ्याच ठिकाणी प्रार्थनेला बसतात किंवा साष्टांग नमस्कार ज्यावेळेला केला जातो, अष्टांग प्रणाम केला जातो त्यावेळेला सुद्धा असं बसलं जातो. दोन्ही हात असे, दोन्ही पाय आणि मस्तक ज्यावेळेला जमिनीला टेक होतात त्यावेळेला पंचांग प्रणाम असं म्हटलं जातो. ज्यावेळेला पूर्ण झोपून माणसं अशी हात खाली ठेवतात आणि पूर्ण झोपलेले असतात तेव्हा साष्टांग दंडवत असं म्हटलं जातो. तर आपण आज बसून करावायची आसन त्यांचे वेगवेगळे प्रकार पाहिले. बैठी आसन त्यामध्ये मग पद्मासनातली आसनं पाहिली आणि वज्रासनातली आसनं पाहिली. पद्मासन आणि वज्रासन ही बसून करावयाच्या आसनामधलं सर्वात महत्वाची आसनं आहेत. त्याचे प्रकार वेगवेगळे आपण पाहिले. त्या प्रकारांचा अभ्यास आज झालेला आहे. त्यामध्ये आज काय काय पाहिलं, आज आपण वीरासनाचे चार प्रकार पाहिले, मार्जारासन व्याघ्रासन पाहिलं, मंडुकासन उत्तान मंडुकासन पाहिलं, त्याचे दोन दोन प्रकार होते, फुलपाखरू आसन पण होतं बसून करावायचं, नंतर भद्रासन, कुर्मासन, उष्ट्रासन पाहिलं, पर्यकासन, सुप्त वज्रासन, वज्रासन, अर्ध नंतर आनंद मदिरासन, शशांकासन, पादा दीरासन आणि वज्रासन. हे वज्रासनामधली सगळे आसनं पाहिली. त्याबरोबर योग मुद्रासन, पर्वतासन, वियोगासन, सिद्धासन किंवा विजयासन, बद्ध पद्मासन, बद्ध पद्मासनाच्या बरोबर पद्मासन, अर्ध पद्मासन, स्वस्तिकासन, मुक्तासन, मुक्तासनाच्याच बरोबर मुक्तासन आणि सुखासन. शेवटी मात्र आपण म्हणजे सुरुवात आपण सुखासनातून केलेली होती. सुखासनातून आपण हळूहळू सगळे आसन पाहत गेलो. सुखासनामध्ये सहज बसणं हे सुद्धा सुखासन होत. सहज बसणं पण एक पाय वर येतो म्हणून ज्या वेळेला असं बसतो आपण त्यावेळेला आणखीन सुखपूर्वक होतो म्हणून याला सुखासन असं म्हटलं जातं. सुखात बस जास्त वेळ आपण बसू शकतो. जे ध्यानाला बसतात ते असे सुखासनामध्ये जास्त वेळ बसू शकतात. पद्मासनापेक्षा सुखासनात जास्त वेळ बसता येतो. पाठताट, मानताट, डोळे मिटलेले, लक्ष श्वासावर ठेवायचो. श्वास येतो जातो आणि ज्या ठिकाणी स्पर्श करतो नाकाच्या दोन्ही दरवाजावर लक्ष ठेवायचं. श्वास आलेला आणि गेलेला आपल्याला लक्षात आला पाहिजे. वरचा ओठ जो आहे त्याच्या वर, वरच्या ओठाच्या वर आणि नागपुड्यांच्या दरवाजाच्या खाली त्या मधल्या ठिकाणी श्वास कुठं स्पर्श करतो त्याच्यावर लक्ष ठेवायचं. ध्यानामध्ये
श्वासावर लक्ष ठेवणं हा सगळ्यात श्रेष्ठ असा ध्यानाचा प्रकार मानला जातो. आपल्या श्वासाच्या पाठीमागे मन चिकटलेलं असतं. मनाला ताब्यात ठेवायचं असेल तर श्वासाची दोरी त्याच्यावर लक्ष ठेवायला लागेल. कारण राग येतो तो तेव्हा श्वास बदलतो, भीती वाटते तेव्हा श्वास बदलतो, ज्यावेळेला अस्वस्थ वाटत त्यावेळेला श्वास बदलतो, वासना येते, आळस येतो, वेगवेगळे ज्यावेळेला भावना येतात त्यावेळेला सुद्धा श्वासामध्ये बदल होतो. म्हणजे श्वासाचं मनाचं खूप मोठं नातं आहे. श्वासामुळं आपल्यात जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा पण होतो. श्वासामुळं आपण प्राणवायू जास्त घेत असतो. श्वास म्हणजे प्राण आहे आपला, आणि प्राण त्या प्राणावर जर लक्ष ठेवलं, श्वास कधी येतोय कधी जातोय, कुठं स्पर्श करतोय, नाकाच्या दरवाजावर लक्ष ठेवा. श्वास ज्या ठिकाणी स्पर्श करतोय तो तुम्हाला जाणवतो का हे पहा. आपल्या ओठाच्या आणि वर नाकाच्या दरवाजाच्या खाली श्वास कुठं स्पर्श करतोय त्याच्यावर लक्ष ठेवणं म्हणजे ध्यान आहे. काही जण नाकाच्या शेंड्यावर लक्ष ठेवतात, काही जण दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष ठेवतात, काही जण अर्धे डोळे उघडून बघतात, काही जण मेणबत्ती पेटवून मेणबत्तीच्या ज्योतीवर लक्ष ठेवतात, काही जण एखादा टिंब काढतात कागदावर आणि त्याच्यावर लक्ष ठेवतात, टिकली लावून कागद पांढरा कागद घेतात त्याच्यावर टिकली लावतात आणि त्या टिकलीवर लक्ष ठेवतात. म्हणजे अशी ध्यानाचे खूप प्रकार आहेत. सगळ्यात सोपा आणि खूप चांगला ध्यानाचा प्रकार म्हणजे श्वासावर लक्ष ठेवणं. श्वास हा सगळ्यांनाच आहे आणि तो जिवंत आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत श्वास आपल्या सोबत असतो. त्यामुळे श्वासावर लक्ष ठेवणे हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ असं ध्यान आहे. त्यामुळं श्वास येतोय श्वास जातोय याच्यावर लक्ष ठेवायचं. त्याला आनापान असं म्हटलं जातं. येणारा श्वास आणि जाणारा श्वास त्यांच्यावर लक्ष ठेवायचं म्हणजे आनापान असत. श्वास कुठं स्पर्श करतोय याच्यावर लक्ष ठेवायचा अभ्यास करायचा असतो. ज्या वेळेला आपल्याला येणारा जाणारा श्वास कळायला लागला श्वासावर लक्ष ठेवायचं. डोळे मिटले तरी श्वास येणारा जाणारा आपल्याला समजला पाहिजे. श्वास घ्यायचा नाही मुद्दाम घ्यायचा नाही, मुद्दाम सोडायचा नाही, श्वास थांबवायचा नाही मुद्दाम. श्वास येत आणि जात असतोच, आपण फक्त लक्ष देत नाही त्याच्याकडं. श्वास आपला सतत येत असतो जात असतो. श्वास येतो जातो त्यावेळेला पोटांची हालचाल होते, त्या हालचालीवर लक्ष ठेवा. छातीमध्ये हालचाल होते तिकडं लक्ष ठेवा. नाकांच्या दरवाजावर लक्ष ठेवा. तुम्हाला येणारा जाणारा श्वास समजायला लागेल आणि एकदा समजायला लागला की मग तुमच्या ध्यानाची ताकद वाढत जाईल. ध्यान शक्ती एकाग्रता वाढवण्यासाठी समाधीचा अभ्यास करत असताना एकाग्रता ही फार महत्वाची असते. एकाच टोकावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे एकाग्रता. स्थिर मनाला करणं, मन भटकू न देणं म्हणजे एकाग्रता. मन स्थिर झालं पाहिजे. तर असा हा एकाग्रतेचा अभ्यास आहे. तुम्ही असंही बसून करू शकता. एक हात खाली एक हात वर, दोन्ही अंगठे एकमेकाला जुळलेले, डोळे मिटलेले, असाही तुम्ही ध्यानाचा अभ्यास करू शकता. फक्त श्वासावर लक्ष ठेवायचं. येणारा आणि जाणारा श्वास त्याच्यावर लक्ष ठेवायचं, पहारा द्यायचा, एवढंच काम आहे, दुसरं काय नाही. आणि तो कुठं स्पर्श करतोय त्यास तो स्पर्श पाहत राहायचं. असा अभ्यास तुम्ही 5 मिनिट करा, 10 मिनिट करा, 15 मिनिट करा, अर्धा तास करा, एक तास करा. जसं जसं तुम्ही मोठे व्हाल तसा हा अभ्यास वाढत जाईल. तुमची एकाग्रता एक एक तास पण टिकायला लागेल. तुमचं मन एकाच ठिकाणी एक तासभर थांबू लागेल आणि तुमची शक्ती वाढेल, स्मरण शक्ती वाढेल, बुद्धीची ताकद वाढेल. यासाठी हे फार महत्वाचं सांगितलं तुम्हाला.